रवी खूप वर्षांनी आपल्या गावी धर्मपूरला परत आला होता त्याची आई यशोदा त्यामुळे खूप खुश होती रवी बाळा आज तू किती वर्षांनी गावी परत आलास आता तुझं कॉलेजचं शिक्षणही संपलंय आता एक चांगली मुलगी बघून तुझं लग्न लावून दिलं म्हणजे झालं आई मी आता या लग्नाच्या भानगडीत वगैरे पडणार नाही ग मला अजून बाबांचं गावात शाळा उघडण्याचं स्वप्न पूर्ण करायचंय त्यासाठी मी शेठ करमचंदजींची जमीन बघायला चाललोय मला माहितीये रवी बाळा तुझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती आजारपणामुळे ते ती पूर्ण करू शकले नाही गावात शाळा बांधायची त्यांची खूप इच्छा होती मला खूप आनंद होतोय की तू त्यांची इच्छा पूर्ण करतोयस रवीला आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं म्हणून तो शेठजींबरोबर जमीन बघायला जातो रवी बेटा तू जमीन बघून घेणे मग आपण व्यवहाराचं काय ते बोलू शेठजी मला ही जमीन अरे हा कोणाचा आवाज आहे तिला तुझ्यासारख्या फसवा माणसाबरोबर लग्न करणार नाही तोच ग तुला कोण वाचवत या गावात कोणाची हिंमत नाही की जो बिल्लाशी तुझं लग्न होऊ देणार नाही ओ भाऊ जर एक मुलगी सांगतेय तुम्हाला की तुमच्याशी लग्न करायचं नाहीये तिला तर का उगाच जबरदस्ती करता मग अभे तू कोण आहेस रे इथे कशाला उगाच मरायला आलायस बिंदियाशी लग्न करायला मला कोणी भी थांबवू शकत नाही समजलं मी थांबवू शकतो तुम्हाला, कि तुम्हाला, कि तुम्हाला, कि तुम्हाला, कि तुम्हाला कि मी इथे असताना तुम्ही तिला हातही नाही लावू शकणार तू पण इथेच आहेस आणि मी पण इथेच आहे रवी आणि बिल्ला मध्ये मारामारी सुरू होते रवी बिल्ला बेदम मारतो बिल्ला जखमी होऊन बेशुद्ध होऊन खाली पडतो करमचंद शेठजी पोलिसांना फोन करून बिल्ला तुरुंगात पाठवायची जबाबदारी आता तुमची रवी बेटा तू काळजी करू नकोस मी आताच पोलिसांना फोन करतो खूप खूप धन्यवाद तुम्ही माझा जीव वाचवला तू या गावात एकटीच राहतेस का तुझे आई वडील किंवा कोणी नातेवाईक नाहीयेत का माझे या दुनियेत कोणीच नाहीये मी एकटीच आहे तू काळजी करू नकोस तू माझ्या बरोबर माझ्या घरी चल मी तुला असं एकटीला इथे राहू देणार नाही रवी बिंदियाला घेऊन घरी येतो आणि सगळा प्रकार आपल्या आईला सांगतो अरे रवी बेटा पण आपण किती दिवस अशा तरण्या ताठ्या मुलीला आपल्या घरात ठेवणार आई या गोष्टीचं एवढं टेन्शन घ्यायची गरज नाहीये मी विचार केलाय मी उद्याच हिच्याशी लग्न करेन दुसऱ्या दिवशी रवी मंदिरात बिंदियाची लग्न करतो लग्नानंतर बिंदिया रवीची आणि त्याच्या आईची सगळी सेवा करायची सगळं अगदी छान चाललं होतं पण एका रात्री अरे देवा मी पाणी चणायला विसरले खूप तहान लागलीये मी पाणी पिऊन येते अरे देवा साप रवी रवी बाळा तुझ्या खोलीत साप आलाय बघ कुठे आई साप कुठे तो बघ बाथरूमच्या आत गेलाय काय झालं आई तुम्ही एवढ्या घाबरलात का या बसा मी पाणी घेऊन येते अगं सुनबाई तुला बाथरूम मध्ये साप नाही दिसला का नाही आई बाथरूम मध्ये तर काहीच नव्हतं रवीची आई पूर्णपणे घाबरून गेली होती तिने ज्या सापाला पाहिलं होतं तो डोळ्यासमोरून जातच नव्हता रवीच्या आईला हा भास एकदा दोनदा नव्हे तर खूप वेळा झाला होता त्यांना वाटत होतं की घरात साप आहे आज मी पूर्ण रात्र जागीच राहणार मला खरं काय आहे ते जाणूनच घ्यायचंय मला साप का दिसतो रोज तो आला साप बघते आता कुठे जातो ते अरे हे काय हे कस शक्य आहे या सापाने तर सुनबाईचं रूप घेतलं हे देवा म्हणजे माझी सून एक नागिण आहे ना थांबा आई थांबा तुम्ही घाबरू नका मी रवीला काहीही करणार नाही तू तू एक नागिण आहेस ना लांब हो तू मलाही काहीतरी करशील मी रवीला सगळं खरं खरं सांगणार आहे रवी रवी बाहेर ये आई तुम्हाला माहिती आहे रवी तुमच्या बोलण्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही मी नागिण बनत असताना फक्त तुम्ही पाहिले रवीने नाही त्यामुळे प्लीज तुम्ही माझं ऐका मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगते ही त्यावेळेची गोष्ट आहे आई तुम्हाला आठवते तुम्ही रवीला घेऊन गे मंदिरात गेला होता आणि तिथे रवीला एका सापाने दंश केला होता कोणीतरी वाचवा माझ्या बाळाला याला सापाने दंश केला तिथे समोरच्या झाडाखाली एक गारुडी बाबा बसले तेच तुमच्या मुलाचा जीव वाचवू शकतात बाबा माझी मदत करा माझ्या मुलाला सापाने दंश केलाय तुम्ही काळजी करू नका ताई तुमच्या मुलाला काहीही होणार नाही माझ्या पुंगीची धून ऐकून साप आपोआप विष काढायला येईल गारुडी बाबा पुंगी वाजवायला लागतो साप तिथे येऊन रवीच्या पायातून सगळं विष पिऊन टाकतो आणि तिथून निघून जातो रवी बरा होतो आई मी त्याच सापाची बायको आहे माझ्या सापाचा जीव तुमच्या मुलामध्ये आहे कारण त्या दिवशी माझ्या सापाने त्याचा जीव तुमच्या मुलामध्ये टाकला होता पण माझा साप नाही वाचला म्हणूनच मी तुमच्या मुलाचा पाठलाग करत इथे या गावापर्यंत पोहोचले कारण मला तुमच्या मुलाला ठार मारायचं होतं कारण तुमच्या मुलाने माझं जीव आणि अब्रू वाचवली खूप मोठ्या मनाचे आहेत रवी त्यांनी मला एवढा सन्मान दिला त्यांची पत्नी होण्याचा दर्जा दिला म्हणून मी सगळं काही विसरून गेले आणि रवीला पती म्हणून स्वीकारलं तुम्ही काळजी करू नका आई मी रवीला कधीच काहीही करणार नाही आता तुम्ही झोपा नाही तर रवी सुद्धा आवाजाने जागे होतील मला असं बसून चालणार नाही मला काहीतरी करायलाच पाहिजे मला त्या गारुडी बाबाला परत बोलवायलाच पाहिजे रवीची आई त्या गारुडी बाबांकडे परत जाते आणि त्यांना सगळं सांगते त्या नागिणीजवळ नागमणी आहे मला तिचा शोध घ्यायचा होता ताई मी उद्या तुमच्या घरी येतो आणि त्या नागिणीला पकडून आणतो तुमचे खूप उपकार होतील बाबा ती नागिण बनून माझी सून म्हणून घरात आलीये आता फक्त तुम्हीच आम्हाला तिच्यापासून वाचवू शकता मी तुमची वाट पाहिन दुसऱ्याच दिवशी बाबा रवीच्या घरी जातात पुंगीत ती धून ऐकून दिंडिया घाबरते आई तुम्ही या गारुडी बाबांना का यांना माझा नागमणी हवा आहे यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे आई हे मला पकडून घेऊन जातील मग चांगलीच गोष्ट आहे ना तुला पकडून घेऊन जातील ते मलाही तेच हवंय तू इथं असल्यामुळे माझ्या मुलाच्या जीवालाही धोका आहे बाबा तुम्ही लवकर या नागिणीला पकडा नाही मी नागिणीच्या रूपात नाही येणार मग तुम्ही काहीही करा रवी रवी मला वाचवा हे सगळं काय चाललंय आई आई हे कोण आहेत आणि हे जबरदस्ती बिंदियाला का घेऊन चालले आणि तू हे बघत असता देव जाणे मुला तुला कल्पना नाहीये की जिला तू तुझी पत्नी म्हणवतोस ती एक नागिण आहे जी तुझा सर्वनाश करेल सर्वनाश तर आता तुमचा होईल मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यातच देतो जसा रवी गारुड्याला पकडायला पुढे पुढ़े जातो गारुडी पुंगी वाजवायला सुरू करतो आणि बिंदिया हळूहळू इच्छाधारी नागिणीचं रूप घेते रवी घाबरू नका मी तुमचं काहीही नुकसान करणार नाही मला या सगळ्या गोष्टीचा काही फरक पडत नाही बिंदिया तुझं आधीच आयुष्य काय होत ते आता तू माझी पत्नी आहे त्यामुळे तुझ्या बरोबर काही चुकीचं घडत असलेलं मी बघू शकणार नाही मी तुझ्या बरोबर तुझ्या या रूपात राहायलाही तयार आहे एकदा तू माझा जीव वाचवला होतास आता तुझा जीव वाचवणं हे माझं कर्तव्य आहे आई या दोघांचं प्रेम बघून माझेही डोळे भरून आले मी हा कुठला अनर्थ करायला निघालो होतो मी ही देवाचाच भक्त आहे मग मी कोणाचं वाईट कसं करू शकतो म्हणूनच मी आता प्रायश्चित्त घेतो मी माझ्या शरीने बिंदियाला नागिण रूपातून मुक्त करून सामान्य मुलीचं रूप देईन गारुडी बाबा मंत्र म्हणून बिंदियाला नागिण रूपातून मुक्त करून सामान्य मुलीच्या रूपात आणतात बिंदिया आता नागिण राहिली नव्हती ती आता कायमची मनुष्य रूपात आली होती आई रवी आणि बिंदियाला जवळ घेते मग रवी आपल्या वडिलांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करतो आणि मुलांसाठी शाळा बनवतो अंजू आपले आई वडील आणि छोट्या भावाबरोबर बिजापूरमध्ये राहत होती अंजूला लहानपणापासून शिलाई करण्याची खूप आवड होती फॅशन डिझायनिंग विषयात प्रथम मिळाला तेव्हा ती आपली आई सुलोचनाला म्हणाली आई हे बघ फॅशन डिझायनिंग परीक्षेत मला सगळ्यात जास्त मार्क मिळाले मॅम म्हणाल्या की मी सगळ्यात सुंदर फ्रॉक शिवलाय अरे वा हा फ्रॉक तर खरंच खूप छान आहे शाळेचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अंजू आपल्या आईला म्हणाली आई मी कॉलेजच्या शिक्षणाबरोबर फॅशन डिझायनिंग पण शिकेन माझी मैत्रिणी प्रज्ञाच्या घराशेजारी एक बुटीक आहे ते आठशे रुपये महिना घेतात शिकवायचे सहा महिन्याचाच कोर्स आहे करू दे ना आई पण बाळा तुझ्या बाबांना हे नाही आवडणार ते हेच म्हणतील की तुझी आणि अमितच्या शाळेची फीज एवढी आहे ही फी भरायला कुठून पैसे आणणार आई पैशाची सोय मी करते तू फक्त शिकायला मला हो म्हण प्लीज बर ठीक आहे चल तुझी इच्छा अंजू आपल्या पॉकेट मनी मधून पैसे वाचवून वाचवून साठवायची तिने तिचे स्वतःचे सगळे खर्च बंद केले होते साठवलेल्या पैशातून तिने बुटीक मधून शिलाईचा ऍडव्हान्स आता ती घरी पण प्रॅक्टिस म्हणून कपडे शिवायला लागली होती हे घे आम्ही तुझ्यासाठी हा शर्ट शिवलाय मी कसा आहे बर हा तर खूपच छान शर्ट आहे वाव दीदी तू तर डिझायनर टेलर झालीस काही दिवसांनी सौरभ नावाच्या मुलाचं अंजूला स्थळ येतं सौरभ आपली आई पुष्पा बरोबर राहत होता आणि एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होता अंजूचं लग्न सौरभ बरोबर होतं आणि लग्नानंतर तिला एक गोड मुलगा होतो सुमित एक दिवस अंजू बाळा तू आता दुसऱ्यांदा पोटूशी आहेस जास्त काम करत नको जाऊ तू तुझी तु तु काळजी घेत जा आई आज पाणी आलं नाही ना म्हणून शेजारच्या निमा आंटींकडून पाणी भरून आणलं

त्यामुळे सौरभ बरोबरच बरेच लोक त्या अपघातात मारले जातात तिकडे सौरभच्या घरी सुमित तू आधी अभ्यास कर थोडी आई थांब ना थोड्या वेळच बघू दे ना आता खाती आलेल्या बातमीनुसार मुंबईला जात असलेलं एक विमान क्रॅश झालं आणि या अपघातात बरेचसे लोक मारले गेले आहेत या विमान अपघातात सौरभचा मृत्यू होतो ही बातमी ऐकून अंजूला खूपच धक्का बसतो तिच्यावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला होता ही बातमी ऐकून ती एकदम सुन्न झाली होती काय झालं रे देवा परमेश्वरा माझा पोर तू का घेऊन गेला मला का नाही घेऊन गेलास त्याच्या ऐवजी आई सौरभ आपल्या सगळ्यांना सोडून गेला आई <laughs> अंजू सुमितच्या हाती सौरभ अंतिम संस्कार करते काही दिवसांनी अंजू एका जन्म देते आता अंजूवर तिघांची आई मी काय करू सौरभचं असं अचानक जाणं मला अजूनही पटत नाही सुमित रोज बाबा बाबा म्हणतो आणि रडतो अंजू मी काही पैसे पाठवू का अमित कडून नको आई तुम्हाला आधीच एवढा खर्च घराचं भाडं इतर खर्च तुम्हाला त्रास नको अंजू तू माझी काळजी करू नको बाळा सगळं नीट होईल बघ अंजू खूपच टेन्शन मध्ये असायची पैशांच्या तंगीमुळे हळूहळू तिच्याकडे साठवलेले पैसेही संपले होते माहेरी आधीच वडिलांवर घराची सगळी जबाबदारी होती म्हणून अंजूला आपली जबाबदारी त्यांच्यावर टाकणं योग्य वाटलं नाही आई तुम्हाला आधीसारखं आईस्क्रीम आणि पिझ्झा खायला मॉल मध्ये नाही घेऊन जात आता मला सुमित बाळा तू हे खा मी वाढदिवसाला ना तुला जे हवं तु तु ते सगळं खायला प्रॉमिस अंजू तू सुमितला खोटा दिलासा दिलास आता तू त्याची इच्छा कशी पूर्ण करशील अंजू दुखी होते तिचं बाळही रडायला लागतं आई तुम्ही समाजातून येते दूध जाते तेव्हाच एक माणूस तिला भेटतो नमस्कार मॅडम माझं नाव अविनाश आहे नमस्कार बोला काय काम आहे गेल्या महिन्यांपासून फ्लॅटचं भाडं मला मिळालेलं नाही म्हणून मी स्वतःच इथे घ्यायला आलो साठ हजार रुपये तुमचं तीन महिन्याचं भाडं आहे कधी देणार तुम्ही ते अविनाशजी मला थोडा वेळ द्या मी सगळं भाडं देईन तुमचं मॅडम मी गेल्या तीन महिन्यापासून काहीच बोललो नाही आता मला माझे पैसे हवे आहे तुम्हाला जर एवढ्या महागड्या फ्लॅट मध्ये राहायला परवडणार नसेल तर तुम्ही घर खाली करू शकता नवीन भाडेकरू माझ्याकडे तयार आहेत जे जास्त भाडं द्यायला तयार आहेत अंजू आपलं मंगळसूत्र विकून अविनाशला फ्लॅटचा रेंट देते आणि तो फ्लॅट खाली अंजू मुलांना आणि सासूला तिला एका वस्तीमध्ये पंधराशे रुपये महिन्याने एक खोली भाड्याने मिळते आई मी शेजारच्या सरकारी नळावरून पाणी भरून आणते अरे बाबा सातशे रुपयाला घ्यायची असेल तर घे नाहीतर एकदम चांगली शिलाई मशीन आहे माझी वयामुळं जरा कमी दिसतय म्हणून नाहीतर मी आतापर्यंत आता मशीनवर काम करत होते मला नाही मशीन आहे राहू दे जा मला नाही विकायची ती बाई मशीन न विकता स्वतःकडेच ठेवते तेव्हाच आजी ही शिलाई मशीन तुम्ही मला विकत द्याल का मी तुम्हाला सातशे रुपये देते तुला तर मी इथं कधी पाहिलं नाही वस्तीत नवीन राहायला आलीस का हो आजी माझं नाव अंजू मी बिजापूरला राहत होते आता दोन दिवसापूर्वीच इथं आले बरं बरं माझं नाव सुशिला तुला हे मशीन पाहिजे असेल तर घे पण तू जरा काळजीत दिसतीयस मला सुशिला अंजूच्या शेजारीच राहत होती अंजू आपलं दुःख दाबून ठेवत होती सुशिलाच्या अशा विचारणामुळे अंजूला रडू आवरेना आणि तिने आपली सगळी कहाणी सुशीलाला सांगितली तू रडू नको अंजू एक काम कर तू ही शिलाई मशीन घेऊन जा आणि तुझं टेलरचं काम सुरू कर मी तर असंही हे मशीन विकतच होते आता ते तुझ्या कामी येईल यापेक्षा चांगली गोष्ट ती काय तुमचे खूप खूप उपकाराची सुशिला खूपच मोठ्या मनाची बाई होती अंजूने हा सगळा प्रकार आपल्या सासूला सांगितला दोन दिवसानंतर अग अंजू अंजू कुठे आहेस तू अहो आजी तुम्ही आई या सुशिला आजी अंजू ही माझी बहिणी आली आहे माझ्याकडे तिला तिच्या साडीवर ब्लाउज आणि पेटीकोट शिवून हवाय रात्री तिला लग्नाला जायचंय तुला जमेल का शिवून द्यायला संध्याकाळ पर्यंत हो आजी मी आज दुपारपर्यंतच तुम्हाला हे शिवून देते म्हणजे तुम्हाला फिटिंगही चेक करता येईल अंजू दुपारपर्यंत ब्लाउज पेटीकोट शिवून तयार करते आजी तुमच्या वहिनींना हे एकदा घालून फिटिंग चेक करायला सांगा अंजू तू शिवलेले ब्लाउज पेटीकोट वहिनीला एकदम छान फिट झाले तिला खूप आवडलं तुझं काम अच्छा मला हे सांग माझ्या टेलर सुनबाईच्या पहिल्या कमाईचे किती पैसे झाले बरं आजी तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंय मी कसे काय पैसे घेऊ तुमच्याकडून नाही अंजू बाळा तू मेहनत केलीयस ना हे घे दोनशे रुपये ठेव वहिनीने दिलेत शिलाईचे अंजू सुशिला बाई खरच किती चांगले आहेत ना हळूहळू सुशिला वस्तीतल्या अजून काही बायकांना अंजू कडे शिलाई काम द्यायला घेऊन जायची आजूबाजूच्या सगळ्या बायका आता अंजू कडूनच ब्लाऊज शिवायला यायच्या हळूहळू अंजू कडे आता शिलाईचं काम येत सुशिला आजींना तर जणू देवाने अंजूची मदत करण्यासाठी पाठवलं होतं आई देवाच्या कृपेने आणि सुशिला आजींच्या मदतीने आता माझी थोडीफार कमाई सुरू झालीये मी सुमितला सुमित आता इथे जवळच्या शाळेत घालते ठीक आहे सौरभ गेल्यानंतर तू मोठ्या हिमतीने आम्हा तिघांना सांभाळलंस बाळा तू खूप मोठ्या धिराची सून आहेस माझी अंजूने सुमितला एका शाळेत घातलं अंजू दिवसभर शिलाईचं काम करायची आणि मुलांची सासूची काळजीही घ्यायची जीवनातल्या संघर्षाबरोबर जगणं आता अंजू शिकली होती सौरभ गेल्यानंतर खूप धीराने स्वतःला सांभाळत अंजूने घराचीही जबाबदारी स्वीकारली आणि आपल्या मेहनतीने टेलरिंगचं काम सुरू करून ती आता पैसेही कमवायला लागली होती बेस्ट बॉडीज हॅलो मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा आणि हो शेअर करायला पण विसरू नका अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी